यानंतर बघूयात मोठ्या बातम्या. 24 डिसेंबर नंतरचं आंदोलन सरकारला परवडणारं नाही, जरांग यांचा सरकारला इशारा. 23 तारखेच्या आत सर्व सुरळीत होणार अशी आशा असल्याचंही वक्तव्य. मनोज जरांगे पाटलांनी 24 डिसेंबरला आंदोलन पुकारलं तर सहभागी होणार, बच्चू कडू यांचा मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा. लोकसभा निवडणुकांसाठी भाजपचं मिशन 2024, लोकसभेच्या प्रचाराची धुरा पंतप्रधान मोदींवर. हिवाळी अधिवेशनानंतर मोदींचा विविध राज्यांमध्ये दौरा. महाराष्ट्रातील लोकसभा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला, उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये येऊन चर्चा करतील, 31 डिसेंबरपूर्वी जागा वाटप ठरेल. संसद परिसरामध्ये निलंबन खासदारांचं आंदोलन, महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर सरकार विरोधात घोषणाबाजी, लोकशाही वाचवाचे बॅनर्स हातात घेऊन सरकारचा निषेध. लोकशाहीच्या पवित्र मंदिराचं स्मशान झालंय, आम्ही संसदेत नाही तर स्मशानात जात आहोत, खासदार निलंबनावरून संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्ला. आता निलंबित खासदारांना संसद भवनातील चेंबर्स लॉबी गॅलरीमध्ये प्रवेश नाही, तसंच संसदीय समितीच्या बैठकांना उपस्थित राहण्यावरही बंदी. संसद कामकाजासाठी मिळणारा दैनंदिन भत्ताही निलंबन काळात मिळणार नाही. उपराष्ट्रपतींची नक्कल केल्याप्रकरणी तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जींविरोधात डिफेन्स कॉलनी पोलीस ठाण्यामध्ये वकिलांकडून तक्रार दाखल, तपासाला सुरुवात. तृणमूल खासदारांकडून उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची नक्कल, पंतप्रधान मोदींचा धनखड यांना फोन आणि तीव्र दुःख व्यक्त. धनखड यांनी मोदींसमोर व्यक्त केला संताप.